सायली। तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग, ब्लाऊजला लूक हे लटकनमुळे येत असतं आणि बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स अवेलेबल असतात, पण कधीतरी आपल्याला असं वाटतं की आपण फॅब्रिकपासून लटकन बनवावे, कारण बाजारात जे अवेलेबल असतात तर ती बऱ्याचदा मणी वगैरे स्टोन यूज केलेले असतात आणि ती धुतल्यानंतर खराब होण्याचे चान्सेस असतात। तर अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण मॅचिंग फॅब्रिकपासून म्हणजेच ब्लाऊज किंवा साडीचा कपडा, कॉन्ट्रास्ट कुठलाही कपडा यूज करून लटकन बनवावे। सो आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे खूपच सुंदर असे फॅब्रिकपासून आपण किती सुंदर असे लटकन बनवू शकतो तर हे सांगणार आहे। तर हे दोन्ही लटकनची पद्धत इतकी सोपी आहे की व्हिडिओ बघून तुम्हाला असे लटकन सहज बनवता येईल आणि ह्या लटकन डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लूक येईल। आणि हे लटकन बघितले तर तुम्हाला वाटेल की बाहेरून बाजारातून विकत घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः बाजारात मिळतात त्यापेक्षाही खूप सुंदर असे लटकन सहजच बनवू शकता। सो असे लटकन डिझाईन नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुमचा ब्लाऊज अजूनच खूप सुंदर दिसेल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये दोन लटकन डिझाईन्स पण मिळतील आणि पद्धत पण खूप सोपी आहे की तुम्हाला ते इझिली बनवता येतील। ठीक आहे, चला तर मग आता आपण पहिला लटकनचा प्रकार बनवायला सुरुवात करूयात। तर बघा, बऱ्याचदा ब्लाऊजचा बॅक नेक स्लीव्ज वगैरे कट केल्यानंतर काट खूप कमी उरतो, तर इथेसुद्धा खूप कमी काट उरलेला आहे आणि त्यापासून आपण आता लटकन बनवणार आहोत। तर बघा, ह्या पद्धतीने चार पदरी मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे अस्तरचा कपडा आणि दोन किंवा अडीचला तुम्ही इथे मार्किंग करू शकता, तुम्हाला किती लेंथ हवी आहे त्यावरती डिपेंड आहे। तर मी इथे बघा अडीचला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून हा बॉक्स ड्रॉ करायचा, त्यानंतर सेंटरपासून पुन्हा एक 2.5 इंचाची मार्किंग करूयात म्हणजे आपला शेप प्रॉपर असा गोलाकार येईल या पद्धतीने। आणि आता मार्किंग केलेलं आपण ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आता हे पुन्हा ओपन करून बघा, मध्यभागी बरोबर कट करून सेपरेट दोन साईडसाठी करून घ्यायचे, त्यानंतर ते काठावर सरळ ठेवायचे आहे आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात। जर तुमचा काठ छान असा डिझायनर असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने काठाच्या साईडला सुद्धा ठेवू शकतात, जेणेकरून ते प्रॉपर असं काठ्याला बरोबर कडेने दिसेल। पण याचा काठसुद्धा बऱ्यापैकी प्लेन आहे आणि ते दोन्ही जर का आपण उभे असे सरळ आडवे ठेवले तर ते पुरत नाही आहे, त्यामुळे मग मी ह्या पद्धतीनेच इथे ठेवत आहे आणि पिना लावूनसुद्धा घेते, म्हणजे स्टिचिंगला ते सोपं जाईल। आणि सगळ्यात आधी बघा, जो काही गोलाकार शेप आहे तर तिथून आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। बरोबर इथपर्यंत टीप मारल्यानंतर कंटिन्यू लगेचच मी जो काही दुसरा गोलाकार शेप आहे तर तिथेसुद्धा ह्या पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घेतलेली आहे। आता दोन्ही साईडने टीप मारून झाल्यानंतर ते आपण मध्यभागी बरोबर कटिंग करून घेऊयात आणि साईडचंसुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर जेवढा गोलाकार शेप आहे तेवढंच आपल्याला इथे काटसुद्धा हवा आहे। आणि आता हे कटिंग झाल्यानंतर गोलाकार शेपला छोटे छोटे कट्स मारायचे, अगदी छोटे, जेणेकरून कुठेही आपलं कट वगैरे जाणार नाही याची काळजी घेतच। आणि ह्या पद्धतीने बघा, हे पार्ट सरळ करून आता जिथे गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला द्यायची आहे दापटीप। तर बघा, आता इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपले हा जो काही शेप आहे याची फिनिशिंग वगैरे बिघडायला नको, यासाठी खूप इम्पॉर्टंट ही आपली स्टेप आहे। सेम त्याच पद्धतीने बघा, दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे। आता दापटीप देऊन झाल्यानंतर इथून सरळ एक टीप मारायची, जेणेकरून अस्तर आणि काठ किंवा मेन फॅब्रिक आपण इथे म्हणू शकतो की ते जॉईंट होईल। आता इथे मी काठ घेतलेला आहे, तुम्ही ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा, साडीचा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा असं काहीही घेऊ शकता। आणि इथेसुद्धा मी एक्स्ट्राचं कट करून हे दोन्ही पार्ट्स व्यवस्थित प्रॉपर असं रेडी करून घेतले। त्यानंतर काय करायचं, आता ब्लाऊजचा किंवा साडीचा मी आत्ताच म्हटलं, उरलेला थोडासा कपडा असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला एक पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे। तर बघा, ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे एकावर एक, म्हणजे सोबतच ते कटिंग होतील। आणि बघा, 2.5 ते 3 इंचाचं आपण इथे कटिंग करू शकतो, तर हे 2.5 इंचाचंच आहे। आणि बघा, ह्या पद्धतीने आता एक पट्टी कट झाल्यानंतर आपण ह्या पद्धतीने ती उलटी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि बघा एकसारखी एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जसं आपण फ्रिलसाठी वगैरे पट्टी बनवतो तशीच आपल्याला इथे बनवायची आहे। पण आपल्याला फ्रिल थोडं वेगळ्या टाईपमध्ये डिझायनर लूकमध्ये छान छान असं फुलं रेडी होतील असं इथे तयार करून घ्यायचं आहे। आणि बघा, आता ही पट्टी रेडी झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी इथे उलटी करून घ्यायची आहे। आता उलटी करण्यासाठी तुम्ही सुई दोरासुद्धा इथे यूज करू शकतात, बट मी इथे जे काही मोठं स्क्रूड्रायव्हर असतं तर ते यूज करून इथे सरळ करून घेते। बघा, इथून असं टाकलं बरोबर प्रॉपर असं की ते व्यवस्थित प्रेस करत करत
बरोबर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी आताच म्हटलं सुई धाग्याने सुद्धा इझिली आपण ते सरळ करू शकतो. आणि बघा मग ह्या पद्धतीने पूर्ण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेल्यानंतर आपण ते सरळ ओढून ह्या पद्धतीने ती पट्टी सरळ केली. त्यानंतर जिथे जॉईंट आहे तर तो पार्ट आपला मध्यभागी आला पाहिजे, तर तो बरोबर ह्या पद्धतीने ठेवून प्रेस करून घ्यायचा. इथे तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करू शकतात जर का कपडा खूपच असा सुळसुळा असेल तर. आता हा बऱ्यापैकी कडक आहे, प्रेस केल्यावर तो प्रॉपर राहतो आहे, सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने प्रेस करून घेतलं. त्यानंतर बघा एक इकडनं प्लेट्स टाकायची आहे आणि त्याच्यासमोर लगेचच टाकायची आहे. बघा इकडून म्हणजे एकदा तिकडून फोल्ड करायचं, इकडून एकदा इकडून, म्हणजे समोरासमोर ते फोल्ड करत करत आता आपल्याला ही पट्टी इथे छान असे बनवून घ्यायची. म्हणजे न्यू स्टाईलचं न्यू लुकमधलंच इथे फ्रिल रेडी होणार आहे. हे बघा बॉक्स प्लेटसारखं ते दिसणार आहे आपल्याला. लक्षात राहू द्या, बघा इकडून फोल्ड केलं की आता लगेच मी इकडून करते, म्हणजे माझ्या हाताचे मुवमेंट कसे होत आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने फोल्ड करायचं. बघा एक इकडून फोल्ड केलं की लगेचच एक दुसरं त्याच्यासमोरच मी केलेलं आहे, म्हणजे दोन्ही समोरासमोर फोल्ड करत करत आपल्याला ही पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे. तर हे जे काही लटकन आहे तर हे तुम्ही मॅचिंग अशीच छान असं गळ्याला डिझाईन बनवूनसुद्धा हे बनवू शकतात. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं आवडतं आहे. तर मीसुद्धा ही जी काही लटकन डिझाईन आहे ती ही ब्लाऊजचे जो काही बॅक पार्ट आहे म्हणजे बॅकनेक तर त्यावरच मॅचिंग असे बनवून घेत आहे. तर बघा ही पट्टी इथे रेडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता या पद्धतीने आपल्याला इथे जो काही गोलाकार शेप आहे तिथे लावून घ्यायची आहे. तर बरोबर मध्यभागी स्टिप मारायची आहे, जसं आपण ती फ्रिल रेडी करताना मध्यभागी टिप मारली होती सेम त्याच पद्धतीने. आता फ्रिलमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात, पण ह्या पद्धतीने सुद्धा छान असं लूक येतं, सो तुम्ही ट्राय करू शकतात. हे बघा आता इथून मी एक्स्ट्राचं कट करून घेते, सेम त्याच पद्धतीने अजून एक फ्रिल दुसऱ्याच साईडचं जे काही आपले पार्ट आहे ते तिथे लावून घेते, म्हणजे दोन्ही साईडचे लटकन आपले सोबतच रेडी होतील. सो साईड बाय साईड दोन्हीही करायचं, म्हणजे एकच स्टेप दोन्ही पण याला लगेचच फॉलो करून घ्यायची, म्हणजे कमीत कमी टाईममध्ये दोन्ही पण पार्ट आपले रेडी होतात. हे बघा ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकपासून बनवू शकता आणि ह्या पद्धतीने बघा त्यामध्ये टाकून आता आपल्याला इकडनं एक टिप मारून घ्यायची आहे. तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा ह्या पद्धतीने आणि इथे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. आता मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते, बघा किती सुंदर असं त्याचा शेप आलेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा लावून घेऊयात आणि त्यानंतर काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर बघा मग बरोबर स्टार्टिंगला थोडंसं लॉक करून इथपर्यंत ह्या पद्धतीने आपण टिप मारून घेतली, एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे आणि हे सरळ करायचं आहे. ठीक आहे, तर बघा दोन्ही साईडचे आता आपले हे छान असे रेडी झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला सुई धाग्याने इथे गोल्डन कलरचे मणी लावायचे आहे आणि अशा पद्धतीने लावायचे आहे की आपले हे जे काही फ्रिल आहे इथे छानसे छोटे छोटे फुलं रेडी होतील. हे बघा इथून टाकायचे आहे टाके बरोबर दोन समोरासमोर जे होते ते आणि ते पॅक केल्यानंतर त्यामध्ये गोल्डन मणी टाकायचं आहे. आता पुन्हा खाली सुई न्यायची आहे आपल्याला, पुन्हा ती वरती आणायची आहे आणि पुन्हा जे काही समोरासमोर बॉक्स प्लेट होते ना त्यातले दोन प्लेट्स ह्या पद्धतीने सुई धाग्याने पॅक करायचे. दोन टाके टाकल्यानंतर मग गोल्डन कलरचा मणी त्यामध्ये ओवून घ्यायचा आणि पुन्हा सुई खाली टाकायची आहे. बघा आपल्याला ह्या पद्धतीने ती पुन्हा वरती काढायची बरोबर सेंटरला, हे दोन पार्ट्स व्यवस्थित करायचे नीट लक्ष देऊन. बघा खूप सोपी पद्धत आहे आणि छान असे डिझायनर लटकन इथे रेडी होतात. आणि बघा पुन्हा हे मी इथे पॅक करून घेतलेलं आहे. तर पूर्ण प्रोसेस अशीच करायची आणि पूर्ण लटकनचं ते आपल्याला ह्याच पद्धतीने छानसं फ्लॉवर टाईप न्यू लुकमधली इथे लटकन तयार करून घ्यायचे आहे. बघा किती छान असे फ्लॉवर रेडी झालेले आहे. तर फायनली बघा दोन्ही पण लटकन आपले इथे कम्प्लीट झालेले आहे. छान असे प्रॉपर मणीसुद्धा लावलेले आहे. बघा कुठे टाका टाकायचं ते तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. जे बॉक्स प्लेट आहे तर त्याचे दोन समोरासमोरच्या जे काही प्लेट्स असतात तर त्या खालच्या नाही फक्त वरच्या आहे. बघा ह्या पद्धतीने जवळून दाखवते तर खूप सुंदर असं फुलांच्या लुकमधले आपले हे दोन्ही लटकन इथे रेडी झालेले आहे. सो इतकी सुंदर लटकन झालेले आहे की नक्कीच ह्या लटकनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येणार आहे. सो असे फॅन्सी ट्रेंडिंग लटकन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुमच्यासुद्धा ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं नक्कीच लुक येईल. तर हे जे काही लटकन आहे तर हे मी ब्लाऊजच्या डिझाईनला मॅचिंग बनवलेलं आहे. हे लटकन ज्या ब्लाऊजवरचे बनवलेले आहेत त्यावरसुद्धा याला मॅचिंग अशी आपण डिझाईन बनवलेली आहे. सो त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हालासुद्धा जर का
ती डिझाईन आवडत असेल, मॅचिंग लटकन वगैरे मॅचिंग डिझाईन बनवायची असेल तर तू बनवू शकला, इतकी सोपी त्याची पद्धत आहे. तर फायनली खूप छान असे ट्रेंडिंग लुकमधले आपले हे छान असे फॅब्रिकपासून लटकन रेडी झाले. इथे आता मी काट आणि ब्लाऊजचा कपडा यूज केलेला आहे. तर तुम्ही प्लेन कपडा, ब्लाऊजचा कपडा आणि साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा असं दोन्हींचं कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा हे लटकन इझिली बनवू शकता, ठीक आहे. सो असे नक्की ट्राय करा, म्हणजे तुमचा ब्लाऊजसुद्धा खूपच सुंदर असा नक्कीच रेडी होईल. चला तर आता आपण पुढच्या लटकन बनवायला सुरुवात करूयात. तर बघा, इथे दोन कलर कॉम्बिनेशनचा कपडा घेतलेला आहे. एक आहे 4.5 बाय 4.5 आणि दुसरा जो आहे तर तो मोठा आहे, तर तो आपल्याला 3.5 किंवा 3 बाय 3 घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला किती लेंथ हवी आहे त्यावर डिपेंड आहे, पण एक मोठा आणि एक छोटा घ्यायचा आहे. तर दोन सुंदर कलर कॉम्बिनेशन यूज करून आपण आजचं हे छान असं फॅब्रिकचं लटकन इथे बनवणार आहोत. खूप सोपं आहे आणि खूप छानसुद्धा दिसते. तर बघा, मग इथे मी 3 बाय 3 मार्किंग केली आणि एक्स्ट्राचं कट करून प्रॉपर असं इथे स्क्वेअर म्हणजे चौकोन तयार करून घेत आहे. आता बघा, एक तर रेडीच आहे, तर त्या पद्धतीने बघा बरोबर त्रिकोणमध्ये फोल्ड करायचं आहे आणि कडेकडेने आपल्याला एक इझिली सिंपल अशी टिप मारून घ्यायची आहे. आता याला टिप मारून झाल्यानंतर जो काही छोटा पार्ट आहे आपला, तर त्यालासुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा असं त्रिकोणमध्ये फोल्ड करत कडेकडेने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. इथून टिप मारली इथपर्यंत, त्यानंतर इथून पुन्हा इथपर्यंत, ठीक आहे. आता बघा, हे रेडी झालं. त्यानंतर काय करायचं आहे, आता हे ह्या पद्धतीने आपल्याला बरोबर काटोकाट ठेवायचं आहे आणि पुन्हा एक टिप मारायची, म्हणजे दोन्ही हे जे काही आपले थोडे वेगळे शेप त्रिकोण म्हटलं तरी चालेल, तर ते जॉईन करून घ्यायचं आहे. आता बघा, हे जॉईन झालेलं आहे, फक्त कडेने टिप मारलेली आहे, मध्यभागी नाही. त्यानंतर इथे रेडीमेड जी काही गोल्डन नॉट असेल ती घेतली आणि बघा सेंटरला बरोबर एक इकडून आणि एक इकडून असं फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता रेडीमेड गोल्डन नॉट. पण त्याआधी मी बघा इथून टिप मारलेली आहे, जिथे आपण फोल्ड करतो आहे सेंटरला बरोबर तिथेच, म्हणजे ते दोन्ही पार्ट्स बरोबर जॉईंट होतील आणि एक्स्ट्राचं थोडं कट करून सेम करून घ्यायचं आहे. ओपन पार्टच फक्त जॉईन केलेला आहे, खालचे नाही. त्यानंतर ह्या पद्धतीने त्यामध्ये नॉट टाकली आणि पुन्हा आपल्याला इथून टिप मारून घ्यायची आहे. बघा, इथून इथपर्यंत आणि व्यवस्थित लॉक करायचं, शक्यतो डबल टिप द्यायची, म्हणजे मग ते तिथून धागा वगैरे निघण्याचे चान्सेस नसणार आणि धागा निघाला नाही, शिलाई उसवली गेली नाही, तर आपलं लटकनसुद्धा लवकर खराब होणार नाही. फॅब्रिकचा लटकनचा फायदाच तो असतो की ते लवकर खराब होत नाही, तुम्ही किती पण धुतले तरीसुद्धा. आता इथे टिप मारून, शक्यतो डबल टिप मारायची, मी आत्ताच म्हटली तर मीसुद्धा डबल टिप मारून घेते. जाड लेअर आलेला आहे त्यामुळे धागा तुटतो आहे, तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक पण दोनदा टिपं मारून घ्यायची आहे. तर मीसुद्धा इथे टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं, इथून एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि मग हे आपल्याला बघा ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे, अतिशय अलगत अलगत प्रेस करत. आणि बघा, मग किती सुंदर असं फुलाच्या पाकळी टाईप दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आपलं हे छानसं लटकन रेडी झालेलं आहे. अगदी 2 मिनिटातच ते रेडी होते. तर फायनली दोन्ही पण लटकन आपले छान असे लेटेस्ट ट्रेंडिंग इथे तयार झालेले आहे. आणि दोन्ही लटकन कसे बनवायचे, तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून असे छानसे ट्रेंडिंग लटकन्स तुम्हालासुद्धा सहजच बनवता यावी यासाठी. तर बघा, 2 वेगवेगळ्या प्रकारचे लटकन सांगितलेले आहे, एक थोडं छोटं आणि एक मोठं, म्हणजे तुमची चॉईस जशी असेल त्यावर ते डिपेंड आहेत. तर यापैकी तुम्हाला जे लटकन आवडत असेल तशी लटकन तुम्ही इझिली फॅब्रिकचं घरच्या घरी बनवू शकतात आणि ब्लाऊज सुंदर असा छानसा डिझायनर नक्कीच होऊ शकतो. सो चला मग, असे छानसे लटकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे. चला मग, आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. आणि तोपर्यंत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. आणि ज्यावेळेस सबस्क्राइब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.